दिग्रस नगर परिषदेला कर्तव्य शून्य मुख्याधिकारी लाभल्यामुळे अनेक वर्षापासून गोरगरीब नागरिकांचे प्रश्न कायम होते व मुख्याधिकारी हे नगर परिषदमध्ये न येता घरूनच कारभार पाहत होते, त्यामुळे अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु दिग्रस नगर परिषदेला कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सुधाकर राठोड हे एकमेव मुख्याधिकारी हे आपल्या कार्यालयात संपूर्ण वेळ देऊन प्रामाणिकपणाचा परिचय देत आहेत. खरोखरच एक पुरातन संकल्पना आहे की निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे. दिग्रस नगर परिषदेला कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सुधाकर राठोड हे एकमेव मुख्याधिकारी हे आपल्या कार्यालयात संपूर्ण वेळ देऊन प्रामाणिकपणाचा परिचय देत आहे आणि नगर परिषदेला एवढा वेळ देणारे आतापर्यंतचे एकमेव मुख्याधिकारी सुधाकर राठोड हे गॉड गिफ्ट सारखे नगर परिषदेला लाभल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये हर्ष व्यक्त होत आहे. तसेच प्रत्येक नागरिकांच्या समस्येला सामोरे जात समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दिग्रस शहरातील नागरिकांच्या स्वप्नातले घरकुल असो वा पिण्याचे गोड पाणी असो वा शहरामध्ये पतदिव्य असो असे इतर अडीअडचणी असल्यास मला थेट संपर्क करा असे भावनात्मक आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर राठोड यांनी दिग्रस वासियांना केले. दिग्रस वासियांना माझी नम्र विनंती. नगर परिषद मुख्याधिकारी या नात्याने ज्या दिनांकापासून मी रुजू झालेला आहे त्या दिनांकापासून दिग्रस शहराची आरोग्यविषयक पाणी असो, आरोग्यविषयक असो, नाली सफाई असो, साफसफाई असो, इलेक्ट्रिशियनची असो या कुठल्या शहरातील डागडुगीचं काम असो ह्या सर्व कामावर माझं संपूर्ण लक्ष असून दिग्रसवासियांचे कुठल्याही नागरी सुविधेमध्ये उणीवा भासू देणार नाही हीच माझी सगळ्यात जास्त लक्ष राहील. तसेच ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये उणीवा आपल्यापर्यंत हसत असतील तर त्यांनी सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती, त्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटून आपलं निरकसन करावे एवढीच माझी विनंती आहे. तसेच ज्या घरकुलाच्या संदर्भातील काही बाबी असतील त्या संदर्भात सुद्धा काही अडचणी असल्यास मला प्रत्यक्ष येऊन भेटावे, कुठल्याही अडचणीला मी मात करण्यास तयार आहे. मी या गावाचा नागरिक या नात्यानं मुख्याधिकारी म्हणून इथं कार्यरत आहे. मुख्याधिकारी नात्यानं मी माझे कर्तव्य आहे की मी दिग्रस शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आणि नागरिकांच्या सुविधा देण्याचा माझं मानस असून या सर्वांच्या निकषावर मात करण्यासाठी मी या ठिकाणी कार्यरत आहोत. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण मला या संदर्भात वेळोवेळी येऊन आपल्या अडीअडचणी मांडण्यात यावी. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.